राधानगरी तालुक्यातील पिरळ पूल वाहतुकीला धोकादायक अशी बातमी काही दिवसांपूर्वी न्यूज 15 मराठी या वाहिनीने प्रसिद्ध केली होती। पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे गायब, संरक्षण कठडे उभारण्यासाठी संबंधित विभागाचे दुर्लक्ष अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या बातमीची दखल घेत संबंधित विभागाने पुलासाठी भक्कम कठडे उभारणे आणि दुरुस्तीचे काम करायला सुरुवात केली आहे। तसेच ते काम पूर्ण ही केलं आहे। या बाबतीत जन आंदोलन करण्याची स्थानिक ग्रामस्थांची तयारी होती। पंचायत समिती राधानगरी कडूनही वारंवार या पाठपुराव्यासाठी प्रयत्न केले गेले होते। पूल वाहतुकीस धोकादायक बनला होता, परंतु न्यूज 15 मराठीने या बातमीचा चांगला दणका बसला आणि पुलाचे काम मार्गी लागले, त्यामुळे जनतेतून प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। गेल्या 2-3 वर्षात आम्ही भोगावती नदीवरील पिरळ पुलाच्या कठड्यासंदर्भात 2-3 वर्ष भांडत होतो, झगडत होतो, परंतु गेल्या महिन्यात न्यूज 15 मराठी या वाहिनीने चॅनेलने आमची बातमी संकलित केली आणि लावून धरली, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर प्रशासनानं खडबडीत जाग येऊन ह्या कठड्याचे काम आता पूर्ण झालेले आहे आणि प्रवासी वर्गातून याची चांगलं काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे। न्यूज 15 मराठीसाठी उत्तम पाटील, कोल्हापूर।